मित्रो नमस्कार कालचा दिवस राजकीयदृष्ट्या धामधूमीचा होता शिल्लक सेनाप्रमुख काल विदर्भाच्या दौऱ्यावर गेले होते तर त्याआधी कुठलेल्या एन सी पीचे लोक एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप आहेत त्या किलकिलटानं महाराष्ट्रातल्या जनतेचं जोरदार मनोरंजन व्हायला लागले राष्ट्रवादीतल्या फुटीनंतरची पहिली सभा ही पवारांनी घेतली ती थेट छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मतदारसंघात येवल्यामध्ये येवल्यातल्या जनतेची पवारांनी थेट माफीच मागितली की त्यांनी या भागात छगन भुजबळांसारखा आमदार दिला तर येवल्यातून लढण्याआधी छगन भुजबळ हे जुन्नर मनसर नारायणगाव या भागात जास्त सक्रिय होते इच्छुक होते पण तिकडे वसंत डावखरे यांना आपली काही समीकरणं जुळून आणायची होती म्हणून त्यांनी पवारसाहेबांना सांगून छगन भुजबळांना नाशिकला धाडलं आता मूळचे शिवसैनिक असलेले छगन भुजबळ येवल्यातही आपल्या कामाच्या माध्यमातून हळूहळू जम बसवून आले नाशकातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ येवला एकोणीसशे पंच्याण्णवला इथून शिवसेनेचे कल्याणराव पाटील पहिल्यांदा निवडून आले होते त्यानंतर नव्याण्णवलाही मला वाटतं कल्याणराव पाटीलच निवडून आले होते एकोणीसशे पंच्याण्णवला माझगावमधून बाळा नांदगावकर सारख्या सामान्य शाखा प्रमुखाकडून पराभूत झालेले छगन भुजबळ दोन हजार चार साली येवल्यातून लढले आणि कल्याणराव पाटलांना हरवून पुन्हा विधानसभेत आले मागच्या पंधरा वर्षात भुजबळांनी या मतदारसंघावर चांगलीच पकड निर्माण केली त्यांनी इथे बऱ्यापैकी विकासही केलेला दिसतो लोकांमध्ये या विकासाबाबत कृतज्ञता आहे पण आता सहानुभूती जी आहे ना ती मात्र शरद पवार यांनी लाटायला सुरुवात केली त्यांची शनिवारची येवल्यातली सभा याचसाठी आयोजित केलेली होती आता झालं असं की मफलरवाल्या भुजबळ काकांवर बारामतीकर बाबांनी अनेक प्रश्नचिन्ह उभे केली आहेत मग सभेला तोड म्हणून या त्यांच्या कालच्या सभेला तोड लगेच उत्तर सभाही आयोजित केली जाणार असं वाटत होतं मला नसं असताना भुजबळांनी काल एक पत्रकार परिषद घेतली मिनी सभाच होती ती आणि येवल्यात आपण केलेला विकास आणि मागच्या त्यांच्या पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडाचा अहवालच सादर केला लोकांसमोर त्यामुळे पवारांनी भुजबळांना येवलेकरांच्या माथी मारले याबद्दल त्यांनी भलेही माफी मागितली असेल पण भुजबळांचा एकूण अंदाज असाच होता की त्यांची निवड ही चुकीची निवड नव्हती आता या थेट प्रश्नांना उत्तर दिली हे ठीक आहे पण भुजबळांनी शरद पवारांच्या संदिग्ध वागण्याचे अनेक दाखले देत त्यांच्याच विश्वासार्हतेला मोठं बगदाड पाडून ठेवलं आपण सातत्यानं म्हणत आलो आहे की हे जे काही बंडबिंड दिसतंय ज्यात पवार वर्सेस पवार असा सामना रंगवला जातोय तो चुकीचा आहे आणि यात पवार विथ पवार असं समीकरण आहे हे ये लक्षात येईल मी सातत्यानं सांगत आलो काल मला वाटतं ब भाऊंनी एक व्हिडिओ केला होता की दोन अडीच वर्षानंतर पवारच उठतील आणि सांगतील की हे माझं षडयंत्र होतं कारण कसं आहे की जर या पवारांना भाजपाची ॲलर्जी असती तिटकारा असता तर त्यांनी वेळोवेळी भाजपाची पाठ खाजवायला जायचंच कशाला ना कित्येकदा गेलेत दोन हजार चौदा त्याच्याही आधी पण त्यांनी प्रयत्न करून बघितले दोन हजार चौदाचा ठळक प्रयत्न आहे आपल्यासमोर ते दोन हजार तेवीस या कालावधीत पवारांनी मोदी शहांसोबत युती आघाडीबद्दल तब्बल चार ते पाच वेळा बोलण्या गेल्यात एकीकडे एक हो हो म्हणतात दुसरीकडे पुन्हा ते भाजप विरोधात उभे राहतात दोन हजार चौदाला न मागताही भाजपला पाठिंबा देणारे हे शरद पवारच त्याआधी मोदींच्या कारणात काहीतरी सांगून आले होते पण थेट युती करणं त्यांनी टाळलं पवारांचं हे असलं वागणं म्हणजे एका बाजूला मोदी शहाना वाकुल्या दाखवणार होत दुसरीकडे काय होतं तर आपल्याच लोकांना तोंडावर पाडणार होत म्हणजे पळपळ म्हणायचं आणि शिट्टी वाजली की आपण जागर उभं राहायचं यांना पळून द्यायचं दोन हजार बावीसला जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यासह म्हणजे या तीन खास पवार समर्थकांसह चोपन्न आमदारांच्या सहाय्याचं एक पत्र शरद पवारांकडे गेलं ज्यात सगळ्यांनी मान्य केलं होतं की आपल्याला भाजपसोबत जायला हवं हो। त्यावेळेस सुरुवातीला या तडजोडीला मान्यता देणारे हे पवार अचानक मागे फिरले आधी थोडी खळखळ केली नंतर तयार झाले परत अचानक मागे फिरले आधीच त्यांनी अजितदादांनी प्रफुल्ल पटेल जयंत पाटील यांना बोलावून सांगितलं होतं की तुम्ही करताय तर मग एक काम करा इतकी मंत्रीपदं पाहिजेत आपल्याला खासदार गेल्या एवढ्या जागा आपल्याला कशाही करून मिळाल्या पाहिजेत विधानसभेला असं सेटिंग झालं पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी केलं आणि त्याचसाठी गुजरातमध्ये एक मिटिंग ठरली होती त्या मिटिंगसाठी एक खाजगी विमान केंद्रानं तयार ठेवलं होतं मुंबईत त्या विमानात बसायला आतूर असलेले एन सी पीवाले सगळे दरवाज्यात उभे होते कधीच साहेब सांगतात आणि कधी निघतोय आणि त्यांचा निरोप घ्यायला जयंत पाटील आत गेले की आता आम्ही निघालो तर त्याने पवारांना थांबा इथे बसा जाऊ नका गुडघ्याला बांध बांधलेली सगळी जी बाशिंक होती ना ती उतरावावी लागली या सगळ्यात तर त्याआधीचा दोन हजार एकोणीसचा किस्सा तर फेमस आहे अजित पवारांनी शपथ घेतली सुद्धा होती आणि यांनी इकडे घुमजाव केलं मग आमदारांना शोधून आणणारे छगन भुजबळही धावले होते ज्यांच्यावर आता आरोप होत आहेत याच छगन भुजबळांनी सेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून पवारांसोबत राष्ट्रवादी असा प्रवास केला त्या दरम्यान सवयीनुसार मेहनत केली त्यांना मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं तर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेव्हा यांचं नाव आलं तेव्हा त्यांच्या तेव्हा त्यांच्यावरची ईडीची धाड पडली त्याच्या नाशिकमधल्या बंगल्यात म्हणे सोन्याचे नळ लावलेले आढळले घरात खरं खोटं देवास्थाव पण भुजबळांनी त्यांना मिळालेल्या संधीचं तसंही सोनंच केलं असं नाही तर तसं आताही त्यांना जी संधी मिळाली आहे त्याचंही ते सोनं चांदी हिरे मोती नक्कीच करतील ही मंडळी जन्माला आलीच मुळी या सोने निर्मितीसाठी हे लक्षात घ्या आता या मफलरवाल्या बाबांवर बारामतीकर काकांनी नको नको आरो हो। ते आरोप केल्यावर ते गप्प का बसतील कसे बसतील नाही का त्यांनी पवारांचा हा असा जो बेभरवशी राजकारण करण्याचा गुण आहे ना तो जनतेसमोर आणलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जर काही मोठं घडत असेल तर त्यामागे शरद पवार नाही तसा समज करून घेणंच मुळी चुकीचं आहे आताही जे घडलं आहे ते बहुधा महिनाभर आधी देखील घडलं असतं पण हाच सरकारमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव हो। एकदा अजितदादा सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल आणि खुद्द पवारांच्या उपस्थितीत सिल्वर ओकवर मांडला गेला होता ज्यात आधी होकार आणि पंधरा दिवसांनी त्याला नकार न देता पवारांनी एक गेम केला त्यांनी एक नवा प्रस्ताव ठेवला की मी राजीनामा देतो मग तुमच्यापैकी कुणीतरी अध्यक्ष या नात्याने हा प्रस्ताव मान्य करा म्हणजे मी त्यात नाही असं जगाला वाटेल तर किमान तसं दाखवतं तरी येईल मग तो लोक माझे सांगातीचा सा प्रकाशन सोहळा आणि त्यातला राजीनामा नाटेल हे सगळं रंगलं त्या दिवशी त्यांनी जो पर्याय ठेवला होता त्याचा खुलासा भुजबळांनी केला की त्यात सुप्रियाला दिल्ली बघू द्या आणि दादांना महाराष्ट्र असं ठरलं होतं नंतर हा राजीनाम्याचा फारस केला दोन दिवसांनी राजीनामा मागे घेतला पुढे काही दिवसांनी सगळं सुप्रियाला द्यायचं ठरलं सुळेताई कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करा असं शरद पवारांनी एका बैठकीत सांगितलं तेव्हा दादांच्या आधी भडकले ते प्रफुल्ल पटेल कारण आजवर पक्षात तेच दोन नंबरवर होते आता एक नंबरवर पवार नंतर सुप्रिया ताई आणि पटेल तीन नंबरला हे काय प्रफुल्ल मान्य नव्हतं तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनाही कार्यकारी अध्यक्ष बनवलं गेलं म्हणजे तुम्ही दोन नंबरवर दोन जणं दादा मात्र चरफडत बसले त्यांनी या सगळ्यांचा राग त्या दिवशी पाण्याच्या बाटलीवर काढला ते पाण्याची बाटली आपटत बसली होते मग पुढे जात मात्र त्यांनी एन सी पी नावाची जी मोट आहे ना संस्थानिकांची ती रश्शी सकट पळवली आणि मग आपल्या दावणीला आणून बांधली मित्रो तुम्हालाही एका गोष्टीचं आश्चर्य वाटतच असेल ना प्रफुल्ल पटेल रागावले म्हणून लागलीस दुसरं कार्यकारी अध्यक्षपद कसं काय बरं निर्माण केलं गेलं पटेलांकडे पवारांच्या अशा कोणत्या छुप्या व्यवहारांच्या फायली आहेत पटेल आणि पवारांचे पार्टनरशिपमध्ये असे किती बिझनेस आहेत परदेशात जे वाचवणं पवारांसाठी आणि सुप्रियताईसाठी आवश्यक आहे एव्हिएशन मिनिस्टर असताना एअर इंडियाच्या मर्जरच्या प्रकरणात आणि दुसऱ्या एका मोठ्या व्यवहारामध्ये जो घोटाळा झाला आहे ज्या घोटाळ्यात त्यांची ईडीने चौकशी केली आहे के त्यांचं घर जप्त केलं आहे त्या पटेलांच्या विरोधात पवार कुटुंबी आपलं तोंड जास्त वाजवणार नाही ते उघड झालं पक्षासाठी राब राब राबणाऱ्या भुजबळांना मात्र यांनी आजवर जराही डोईजड जर होऊ दिलेलं नाही दिलंही नव्हतं ना यापुढेही ते बोलले की त्यांच्यावर सडकून टीका केली जाणार कारण तेलगीच्या खोट्या स्टॅम्पचा घोटाळा जो आजवर एक गूढ बनून पिंपळावर लटकतोय ना त्याचा गुंता अजून सोडवला गेलेला नाही पवार भुजबळ दोन्हीमधला एकानाही कोणी तोंड उघडलं तर लंबे लटकणार दोघांपैकी एक हे निश्चित आहे म्हणून मफलरवाले बाबा पवारांना गर्भित इशारे देत राहणार मला माझं तोंड उचकटायला लावू नका आणि पवार टप्प्याटप्प्यानं भुजबळांना दिवसत राहणार राष्ट्रवादीतला हा आपसातला कलगीतुरा अजून किती दिवस किती काळ चालणार याबद्दल काही सांगता येत नाही पण तुमच्याही काही ठोकताळे असतातच की तुम्हाला यावर काय वाटतंय या, या गोष्टी मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिझी आहे धन्यवाद नमस्कार